जमादिनीसाठी खास करून कशा पद्धतीने आणखीन तयारी लागते करायला वाजवण्यासाठी? संवादिनी वाजवण्यासाठी जी तयारी म्हणजे एक तर स्वराचं ज्ञान चांगलं पाहिजे. तुम्ही सोलो वाजवता हो. आणि जुगलबंदी हो. किती म्हणजे जुगलबंदीसाठी कोणाकोणा बरोबर? संवादिनीची माझी स्वतःची जुगलबंदी ही बासरी बरोबर बऱ्याचदा झालेली आहे, संतूर या वाद्या बरोबर झालेली आहे, व्हायलिन या वाद्या बरोबर. काही वाद्य अशाच आहे नाही असं काही नाही. आता ते योग आले आणि त्याच्याबरोबर वाजवलं. संवादिनीची जी आमची सोलो वादनाची शैली गुरुजींनी विकसित केलेली आहे त्यामुळे आम्ही बहुतेक सगळ्या वाद्यांबरोबर जुगलबंदी याच्यामध्ये वाजवू शकतो. इनफॅक्ट काही वर्षापूर्वी मिलिंद बरोबरच आमची दोघांची संवादिनी आणि जलतरंगची जुगलबंदी आम संस्थानला झाली होती. जवळ एक 1.25 तास आम्ही राग किरवाणी त्याच्यावर वाजवला होता. त्यामुळे असं काही नाही की संवादिनी कशाबरोबर वाजू शकणार नाही. संवादिनी सोलो आणि जुगलबंदीतला एकच फरक कुठल्याही वादनासाठी असा आहे की ती जुगलबंदी म्हणजे मी काय वाजवणार आहे म्हणजे मी दुसऱ्यावर कुरघोडी करणार आहे का आणि तो तसं करणार आहे का असं नाहीये. तर ते सहवादन आहे आणि सहवादात आम्हाला काहीतरी एक चांगलं निर्माण करायचं आहे असं दोन कलाकारांच्या मध्ये भावना असली तर कुठल्याही दोन वाद्याची जुगलबंदी अतिशय चांगली होऊ शकते. एखादं नाट्यसंगीत किंवा काही कोणताही राग मी एक राग तुमच्या समोर अगोदर सादर करतो. मी एक दोन अर्धा मिनिट आलापी करून मध्य लईत झिंझोटी राग आपल्या समोर सादर करतो. नमस्कार. हॅलो सखी संगीत साधना या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सखी प्रत्येक माणसामध्ये एक कुठेतरी ईश्वराने निसर्गाने असा एक अंश दिलेला असतो जो कलेचा असतो ज्याच्यामध्ये असं काहीतरी असतं की ज्याच्यातून भव्य दिव्य निघू शकतं आणि हे स्वतःच्या प्रयत्नानेच होतं. स्वतःला मनापासून जेव्हा कुठेतरी जाणीव होते तेव्हाच या गोष्टी होऊ शकतात.
कलेच्या बाबतीत असंच म्हणता येईल की अगदी लहानपणापासून आपण स्वर लय ताल या सगळ्याची आपल्याला ओळख झालेली असते, अगदी तान्हा असल्यापासून. तिथपासून मग पुढे अगदी आपल्या म्हातारपणापर्यंत आपण संगीत सतत ऐकत असतो, किंबहुना रोज ऐकत असतो. या संगीताचे हे जे सात स्वर आहेत हे आपल्या आयुष्यावर काय परिणाम करत असतात, कशा पद्धतीने आपलं जीवन फुलवत असतात, आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला संगीत ऐकताना या संगीताने आपल्यावर काय परिणाम केला याचा कधी आपण विचार करतो का? आणि म्हणूनच हा एक वेगळा असा प्रयत्न संगीत साधना करत असताना ज्या मंडळींनी आजवर दिग्गज असं काम करून, दिग्गज मंडळींनी जे काही काम करून ठेवलेलं आहे ते पाहताना आपल्याला जो काही आनंद होतो, ऐकताना जे काही मन भरून येतं, या सगळ्या गोष्टी जाणवतात. आणि म्हणूनच असं वाटतं की संगीताची एक वेगळी उपासना निदान जी मंडळी करतायत ती तरी आपण ऐकायलाच हवी. कुठेतरी संगीताची आपल्याला एकदा ऐकल्यावर, दोनदा ऐकल्यावर आवड ही निर्माण होतेच, आणि त्यासाठी आजचा हा असा प्रामाणिक प्रयत्न. आज आपल्याकडे जी मंडळी आलेली आहेत त्यांची मी आपल्याला सर्वप्रथम ओळख करून देते. उस्ताद आझिम खान नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमात आहेतच. आझिम खान, हॅलो सखीमध्ये आपलं मनापासून स्वागत. तसंच आज आपण संवादिनी वादन ऐकणार आहात आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत श्री शारंगधर साठे. साठे, हॅलो सखीमध्ये मनापासून स्वागत. यांचे गुरु पंडित मनोहर चिमोटे यांच्याकडे त्यांचं रीतसर शास्त्रीय पद्धतीचं अशा पद्धतीने आपण म्हणूया शिक्षण झालेलं आहे 20-22 वर्ष. त्याबरोबरच अनेक कार्यक्रमांमधून ते आपली संवादिनी वादन सादर करत असतात. जुगलबंदीसाठी संवादिनी वादन खास करून म्हणजे एक वेगळे जे प्रयोग आपण म्हणतो संवादिनी वादनातले असे आपल्याला त्यांच्याकडून आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ऐकता येणार आहेत. पुण्यामध्ये सध्या भारती विद्यापीठ विश्वविद्यालयात स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहत आहेत. संवादिनी वादन आणि हार्मोनियम वादन यातला नेमका फरक आणि नेमकं त्यातलं सौंदर्य हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तबला आणि पखावज या वाद्यांसाठी आपल्याला साथ करतायत श्री गणेश तानवडे आणि श्री गोविंद भिलारे. आपण दोघांचंही मनापासून स्वागत. तसंच जलतरंग यावर साथ करणार आहेत, किंवा हे एक वाद्य की जे खूप लोकांना परिचित नाहीये, किंवा ह्या वाद्य निव्वळ आपण चित्रपटातून ऐकलेलं असतं किंवा काही वेळेला कार्यक्रम पाहिलेला असतो, पण नेमकी या वाद्याची नजाकत काय आहे आणि हे वाद्य वाजतं कसं, कोणकोणत्या गोष्टींसाठी हे वाजवलं जातं, विविध विलोभनीय अशा प्रकारामध्ये आपल्याला याची माहिती मिळणार आहे. मिलिंद तुळाणकर आज आपल्याकडे आलेले आहेत, जलतरंग वादन ते करणार आहेत. हॅलो सखीमध्ये मनापासून स्वागत. पंडित शंकरराव कान्हेरे हे त्यांचे आजोबा, त्यांच्याकडूनच संगीताचं बाळकडू त्यांना मिळालेलं आहे. तसंच सतारवादक उस्ताद शाहिद परवेज यांच्याकडूनही त्यांनी रीतसर शिक्षण घेतलेलं आहे. ही सगळी मंडळी या संगीताच्या साथीबरोबर जेव्हा देश विदेशात फिरतात तेव्हाही साथ संगत होत असते. तिकडच्या मंडळींनाही शिकवतात, इथल्याही रसिकांना ते या आपल्या वाद्यांचा आस्वाद देत असतात. अनेक गोष्टी त्यामुळे आपल्या मनात येतात की ही वाद्य नेमकी कशी आहेत, या वाद्यांचा उपयोग कशा पद्धतीने होतो, संगीत शिकताना आपण नेमकं काय शिकायला हवं, अनेक प्रश्न आहेत. आणि त्यासाठी दूरध्वनी क्रमांक 2490805024980 आणि मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी एसटीडी कोड आहे 022. कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिल्यांदाच साठे साहेब तुम्हालाच प्रश्न असा की एक तर